नमस्कार, मी स्वाती, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुम्ही बघू शकता मी इथं घेतलेला आहे ब्लाऊज शिलाई करण्यासाठी. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी कट करून घेतलं होतं याला. तर कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला होता. सो म्हटलं आज चला आपण शिलाई करून घ्यावी. कारण खरंच आपण ज्यावेळेस ब्लाऊज कुठून कुणाकडून दुसऱ्याकडून शिवून आणतो ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की इथे म्हणजे लहान झालं, इथं मोठं झालं, इथं लूज झालं, हे झालं. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला एवढं जाणवलं की खरंच ज्यावेळेस आपण काही करतो ना, त्याला किती मेहनत घ्यावी लागते आणि त्या मेहनतीचं फळ किती गोड असतं. कारण मी जर हेच ब्लाऊज दुसऱ्याकडून शिवून आणलं असतं ना, तर मला एवढं भारी वाटलं नसतं, काहीतरी चुका काढल्या असत्या. पण मी शिवते ना, त्यामुळे थोडीशी जरी चूक झाली ना तरी पण मला काहीच हरकत नाही, कारण मेहनतच इतकी केलेली असती ना की ती खूप छान वाटते. सो इथं माझं मस्त असं ब्लाऊज तुम्ही पाहू शकता शिवून रेडी होत आहे. पाठीमागचा भाग आम्ही शिवलेला आहे अशा पद्धतीनं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना मी अशा शिकलेल्या आहेत, म्हणजे क्लास वगैरे लावून शिकलेल्या नाहीत कुठलाच. ब्लाऊज मी ज्यावेळेस मी शिलाईचे क्लास लावले त्यावेळेस त्या ज्या कोण होत्या, दीदी होत्या ना, राजस्थानच्या होत्या. आणि त्यांनी म्हणजे एकदम रुमालापासून सुरुवात केली, ते म्हणजे सलवार सूट वगैरे हे सगळे शिवले. आणि ब्लाऊज शिवायचे टायमिंग आले ना, त्या गेल्या ट्रान्सफर. मग ट्रान्सफर गेल्यामुळे माझे ब्लाऊज शिवायचे राहिले, प्रॅक्टिस राहिली आणि शिवायचंसुद्धा राहिलं. एक साधं शिवलं होतं, मग ते गेले. त्यामुळे मग मला असंच ताईकडून इकडून तिकडून मैत्रिणीकडून टिप्स घेऊ मी शिकले यूट्यूबवर वगैरे बघून. सो तुम्ही आज बघू शकता, आज मस्तपैकी मी एक सुंदर असं ब्लाऊज शिवून स्वतः मी घालते. तर आत्तापर्यंत गेली 12-13 वर्ष झालं मी ब्लाऊजला एक रुपयासुद्धा शिलाई दिलेली नाही किंवा कुठल्याच कपड्यांना. कारण मी स्वतः शिवते आणि अगोदर सुरुवातीला शिवायची नाही, त्यावेळेस माझी ताई द्यायची मला शिवून. पण आता मी स्वतः शिवते आणि छान वाटतंय मस्त. सो बघू शकता पाठीमागचा भाग झालेला आहे रेडी. इथं पुढचा पण झालेला आहे. तो हे जे ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट आहे, मी कपड्यावरतीच कटिंग केलेलं आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की कालचा ब्लॉग पहा. आणि ही पाठीमागलची डिझाईन बनवली मी या ब्लाऊजचे. पाठीमागच्या साईडलाच हुकं केलेले आहेत, पुढच्या साईडनं कट केलेलं नाही आहे. सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच केलेलं आहे असं पद्धतीचं ब्लाऊज शिवलेलं आहे मी. सो पाठीमागचं झालेलं आहे रेडी. पाठीमागं पण बॅक बोटनेक आहे आणि पुढचासुद्धा बोटनेकच बनवला आहे. तर आजकाल बोटनेकची खूप फॅशन चालली, तर म्हटलं चला थोडंसं आपण पण फॅशन फॉलो करावी. नेहमी एवढं मी प्रयत्न करत नाही, कारण एवढी काही म्हणजे गरजच नाही पडत. जास्त तामझाम मला पण नाही आवडत एवढी, पण कधीतरी चला एखादं पाहिजे आपल्याकडे कुठं अशा ठिकाणी घालण्यासाठी की आपण जातो त्या ठिकाणी आपण खूपच जास्त सिंपल दिसू. तर तशासाठी मग मी एक दोन ठेवते माझ्याकडे. सो एवढे जास्त नाही आहेत, एक दोनच आहेत. आणि हे मस्त असं पाठीमागच्या साईडला जे हुक असतात ना, त्याची पट्टी शिवत आहे मी. तर मला वाटतं खरं आपल्या महाराष्ट्रामध्येच सगळ्या लेडीजला येत नाही, पण तिकडच्या जे उत्तर भारतातल्या इथल्या बायका आहेत ना, त्यांना प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाला शिलाई येतेच येते आणि स्वतःच शिवतात ते. त्यांच्याकडे बोलतात ना म्हणजे डान्स आणि शिलाई काम किंवा बुनाई काम असते ना, ते स्वेटर वगैरे घालतात, थंडी खूप असते त्यांच्याकडे. तर प्रत्येक लेडीजला हे काम येतच येतं त्यांच्याकडे आणि शिकवतातच लग्नाच्या अगोदरसुद्धा. सो आपल्याकडे एवढं काही नसतं हे. तर ज्यांना बिझनेस करायचे आहेत, कामधंदा करायचे, तेच शिवतात. आपल्याकडे सगळेजण शिवत नाहीत, पण त्यांना खरंच ते बोलतात की असं कसं तुमच्याकडे कसं काय शिवत नाहीत. तर म्हणलं आमच्याकडे असंच असतं. तर माझी ही जी आहे भाई, म्हणजेच माझं रेडी झालेली आहे भाई. हाय, हॅलो, नमस्कार. मी जात आहे माझ्या ॲनिमल डेच्या काय सेलिब्रेशनला. आणि कमेंट बॉक्स मध्ये सबस्क्राइब करा आणि तिथे गर्दी आणि ती पण बघायला जाणार. आणि पिवळा हा दिलेला आहे कॉस्ट्युम डान्स साठी. आणि पूर्ण ब्लॉग शेवट पण नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. अजून बघू ते करून ऐकणार. पिवळा आता जात आहे डान्स करण्यासाठी. आणि हे सगळं स्क्रीनवरती दाखवत आहेत जे पूर्ण वर्षभर ह्यांच्या क्लास स्कूलमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज झाल्या त्या सगळ्या. तर खूप छान ॲक्टिव्हिटीज, मस्त मुलांनी छान केलं, वर्ष पूर्ण छान गेलं असं. सो
इथे चालू आहे पिहूचा डान्स, तर मी इथं कॉपीराईट लागतं ना, त्यामुळे सॉन्ग टाकू शकत नाही. तर ये तो सच है की भगवान है ही सॉन्ग आहे. म्हणजे इथे पिहूने 4 सॉन्गवरती डान्स केलेला आहे, रिमिक्स होतं सगळं. ये तो सच है की भगवान ये है, ओ माँ एक था, और चंदानी पूछा तारों से, और इतनी सी हसी इतनी सी खुशी, हे सगळे 4 गाणे होते. सो याच्यावरती मस्त असा डान्स केलेला आहे. तुम्ही नक्की पूर्ण डान्स वगैरे शेवटपर्यंत पहा. सो मी इथे म्युझिक टाकणार आहे आता बस.
ये ना हम टिकट है बाहर नहीं ना इधर और कॉम्पिटिशन इसमें दो जगह ये इसमें पहचान में नहीं आ रही बच्चे ये एप्पल ये क्या साइड ले क्या साइड ले दूसरी कोटा स्पोर्ट्स में बोला था शाइनिंग वाला है ना तो उसको नहीं ऊपर ऐसे करके लीजिए फिर आ रहा है ऐसे फ्रंट से शाइनिंग आ रहा है ऐसे थोड़ा क्रॉस में लेने से थोड़ा सही है अरे मेरे को कुछ खाता भी नहीं है अरे कितना पैसा फ्रेंड से दे इसमें खा क्या दीदी चल इसमें थी ना फट गया फट गया देखिए इसमें थी ये रही एक में ये मोबाइल बना उसका फोटोज लगा चलो सभी लोग गए हम लोग भी चलो इसमें निधि राजा आने वाली थी कहाँ आई निधि चल मैं जैसे काफी देखा मैंने कहा